हे महाराष्ट्र मित्रांनो, लेटेस्ट गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मी। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे भरती निघालेली आहे, तर तुम्ही नक्की अर्ज केला पाहिजे। अर्ज भरणे चालू झाले आहे आणि 7 मार्च 2024 अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे। सर्व माहिती मी तुम्हाला समजून सांगणार आहे, त्याआधी व्हिडिओ पूर्ण बघा। आणि चॅनलवरती नवीन असाल तर सरकारी नोकरी या चॅनलला सबस्क्राईब करा। थोडक्यात समजून सांगणार आहे, चला तर बघूया। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे 123 जागा निघालेल्या आहेत। ही भरती शिकाऊ उमेदवारसाठी असणार आहे अप्रेंटिस। तर या भरतीसाठी वेतन हा 9000 ते 10712 रुपये असा असणार आहे। त्याचबरोबर अर्ज करण्यासाठी तुमचं वय 18 ते 38 वर्ष असणे आवश्यक आहे। या भरतीसाठी अर्ज पद्धती ऑफलाईन असणार आहे। तसेच फी खुल्या प्रवर्गासाठी 590 रुपये व राखी वर्गासाठी 295 रुपये असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे अर्ज करण्याचा पत्ता बघून घ्याव्या। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागीय कार्यालय, ND पटेल रोड, शिंगाडा तलाव, नाशिक। तसेच या भरतीकरिता मेल आणि फिमेल दोन्हीही अर्ज करू शकतात। तसेच निवड प्रक्रिया ही मेरिट लिस्टनुसार असणार आहे व नोकरीचे ठिकाण हे नाशिक असणार आहे। तर PDF व वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तसेच अर्ज करण्याआधी एकदा PDF वाचून घ्यावी। तर मित्रांनो, सर्वात पहिलं पद असणार आहे अभियांत्रिकी। या पदासाठी 2 जागा असणार आहे आणि प्रशिक्षणाचा कालावधी 1 वर्षाचा। त्याचबरोबर दुसरा असणार आहे वोकेशन अकाउंटन्सी अँड ऑडिटिंग, यासाठी 2 जागा निघालेल्या आहे आणि कालावधी हा 1 वर्षाचा असणार आहे। त्याचप्रमाणे मॅकॅनिकल मोटर व्हेकल, यासाठी 76 जागा निघालेल्या आहे आणि प्रशिक्षणाचा कालावधी हा 1। तसेच चौथं पद हा शीट मेटल वर्कर्स, यासाठी 13 जागा असणार आहे आणि प्रशिक्षणाचा कालावधी हा 1। त्याचप्रमाणे 5वं पद आहे मॅकॅनिकल ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, यासाठी 9 जागा निघालेल्या आहेत आणि प्रशिक्षणाचा कालावधी हा 1 असणार। त्याचप्रमाणे वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिक, 5 जागा आहे आणि प्रशिक्षणाचा कालावधी 1। वेतन तर आपण सांगितलेलं आहे 9000 ते 10712। त्याचप्रमाणे 7वं पद असणार आहे पेंटर, 2 जागा आहेत, प्रशिक्षणाचा कालावधी हा 1। 8वं पद मॅकॅनिकल डिझेल, यासाठी 11 जागा आहे, प्रशिक्षणाचा कालावधी 1। 9वं पद असणार आहे इलेक्ट्रॉनिक्स मॅकॅनिकल, यासाठी 5 जागा निघालेल्या आहेत आणि प्रशिक्षणाचा कालावधी 1 असणार आहे। 10वं पद मॅकॅनिकल रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ हेवी व्हीकल, यासाठी 1 जागा आहे आणि प्रशिक्षणाचा कालावधी 1। तर मित्रांनो, या भरतीकरिता नक्की अर्ज करा। तसेच तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा। अशाच नवीन जॉबसाठी सरकारी नोकरी या चॅनलला सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।